नमस्कार, असे दचकून जाऊ नका. मी कुणी परकी नाही, तर एकेकाळी तुम्हाला आवडणारी तुमची शाळा बोलत आहे. आठवतात का तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस? शाळेचा पहिला दिवस, आईचे बोट धरून तुम्ही शाळेत आला होतात. खूप रडत होतात, खूप भीतीही वाटत होती ना तुम्हाला माझी? पण आई मात्र तू या शाळेत शिकला पाहिजेस असे म्हणत होती. मग काही दिवस गेले, माझ्या सोबत तुम्ही रमला, नवनवीन गोष्टी शिकलात. मला सुट्टी असली की मग तुम्हाला अजिबात करमत नसायचे. आणि मग एक दिवस असा आला की तुम्ही मला सोडून निघून गेलात. त्या दिवशी मी खूप हळहळले, मला खूप वाईट वाटले. पण माझा नाईलाज होता, तुमच्या पंखात बळ आले होते, क्षितिजा पलीकडे गवसणी घालण्याचे सामर्थ्य तुमच्यात आले होते, त्यामुळे मला तुम्हाला अजिबात रोखायचे नव्हते. तुम्ही उडून गेलात. आज समाजात तुमची ओळख निर्माण झाली आहे. मी वाट पाहत होते तुमची. तुम्ही आज याल, उद्या याल, पण नाही आलात. मला विसरलात तर नाही ना? मी अजूनही पूर्वी होते तशीच आहे. आज मातीची घरे जाऊन सिमेंट काँक्रीटची आलीत. पाय वाटेची पक्की सडक झाली. आजूबाजूचं सगळं वातावरण बदललं. पण मी मात्र अजूनही होते तशीच आहे. अहो, शहरातली मुलं एकेका वर्षासाठी लाखो रुपये फी देऊन शिक्षण घेतात. पण त्या एका मुलाच्या फी मध्ये माझ्या इथं शिकणारी सर्व मुले शिक्षण घेऊ शकतील. मलाही वाटत माझ्यातही बदल व्हावा. तुम्हीच सांगा, मी कधी माझ्यात बदल करून घेऊ? मी कोणाला हक्काने सांगू? माझ्या कुशीत असणारी पाखरे आपापल्या चाऱ्यासाठी दूर गावी निघून गेलेली आहेत. त्यांना मी हाका मारत आहे. या, मी तुमची वाट पाहत आहे. तुमच्या सारखी काही पाखरे आज माझ्याकडे येतात. तुम्हाला जसं बळ दिलं तसं त्यांनाही बळ द्यायचंय. मला माहित आहे, या जगात टिकून राहायचं असेल तर त्यांना या जगाबरोबर स्वतःलाही बदलावं लागेल. आणि त्यासाठी मला, म्हणजे तुमच्या शाळेला बदलावं लागेल. म्हणूनच मी तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. काय विचार करताय? देणार ना मला साथ? करणार ना पुढे मदतीचा हात? तुमचीच लाडकी विद्यामंदिर ठमकेवाडी जिल्हा परिषदची शाळा.